प्रदीप चायकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला रव्याचे गुलाबजाम बनवून दाखवते. चला साहित्य बघू. रव्याचे गुलाबजाम बनवायचे साहित्य: एक मोठा चमचा दूध पावडर आहे, एक वाटी रवा आहे, एक वाटी साखर आहे, एक वाटी दूध, वेलची आहे, तूप आहे आणि पाक बनवण्यासाठी पाणी आहे 1.5 ग्लास. पॅन गरम करायला ठेवलं आहे मी. त्याच्यामध्ये मी रवा टाकते. एक वाटी रवा आहे आणि एक वाटी दूध आहे. हे दूध टाकते याच्यामध्ये. बघा हा रवा असा परतून घ्यायचा. याच्यामध्ये मी तूप टाकते. एक चमचा तूप टाकलाय आणि दूध पावडर टाकते. दूध पावडर जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, पण छान लागतात टाकले तर गुलाबजाम. हे बघा वेलची पावडर टाकते मी आणि आता गॅस बंद करते आणि जरा झाकून ठेवते. हे बघा झाकून काढते मी आणि परतून घेते मी. हे बघा मस्त वाफलेलं आहे. वाफ चांगली आलेली आहे ना. आता हे थंड झाल्यावर ना मी याचे गुलाबजाम बनवते. हे बघा 1.5 ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वाटी मी साखर टाकते आणि थोडीशी वेलची पावडर टाकते. हा चांगला एक सारी पाक बनवून घेते. एक सारी पाक ना चांगला मस्त पैकी बनवून घेते. हे बघा मी ताटामध्ये काढून घेते. हे बघा हे चांगलं मी आता मळून घेते मस्त मऊ. आणि छान होता त्याचे गुलाबजाम. तुम्ही इथं करून बघा किती छान मस्त गुलाबजाम होतात आणि टेस्ट पण भारी लागते. म्हणून इथे दूध पावडर टाकायची, मग छान टेस्ट लागते. याच्यामध्ये दूध पावडर टाकलेली आहे. आता गरम आहे ना, जरा थंड होऊन दे. हे बघा किती मस्त मळून झाले, मऊ झाला बघा. आता मी छोटे छोटे याचे गुलाबजाम बनवते. तुम्हाला जेवढे आकाराचे पाहिजे तेवढे करा. मी हे एवढे आकाराचे केलेले आहेत. बघा मी करून दाखवते तुम्हाला. हे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे बघा एक सारी पाक तयार झालेला आहे. आता मी गुलाबजाम तळून घेते. हे बघा मी गुलाबजाम तळून घेते. रव्याचे गुलाबजाम छान होता ते. तुम्ही करून बघा मस्त होता ते. हे बघा गुलाबजाम तयार झालेले आहेत. याचे मी हे काढून घेते. मी याच्यामध्ये काढून घेते कारण मी ते पाक बनवायला घेतलेला पात्र छोटा आहे ना, म्हणून मी याच्यामध्ये काढून घेते. म्हणून मी याच्यामध्ये तो पाक होत होते. हे बघा गुलाबजाम तळून झालेले आहेत. याच्यामध्ये मी आता साखरेचा पाक ओतते कारण हा पात्र छोटा असल्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये घेतले. किती मस्त झाले बघा. छान होता तो रव्याचे गुलाबजाम. तुम्ही करून बघा मस्त होतात. आता मी हे ठेवून देते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा गुलाबजाम तयार झाले. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे गुलाबजाम बनवायचं कारण म्हणजे आमच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण होतात 10 मेला, म्हणून हे आम्ही गुलाबजाम बनवलेले आहेत. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.